अंदमान निकोबारमधून या ठिकाणी एक बोट बुडाल्यानं झालेल्या दुर्घटनेमध्ये 20 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. या बोटीमध्ये 43 प्रवासी होते. या घटनेचं वृत्त समजताच बचाव पथक तिथे दाखल झालंय. बचाव कार्याला सुरुवात झाली. अपघातामध्ये ठाण्याच्या रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. मात्र त्यांच्या दोन मुलांना वाचवण्यात नेव्हीला यश आलंय अशी माहिती आपल्यापर्यंत येते. आता महाराष्ट्रामधले हजारो पर्यटक दरवर्षी अंदमान निकोबारला भेट देत असतात. विशेषतः पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे ते पाहण्यासाठी मराठी जनांची मोठी गर्दी अंदमानात होत असते. आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक नवी दिल्लीहून आपल्या संपर्कात आहेत. रश्मी, या अपघाताबद्दल काय माहिती कळते? ठाण्यातले काही पर्यटक या बोटीमध्ये होते आणि ठाण्यामधल्या दोघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. काय अधिक माहिती आहे? नावं कळाली आहेत का आणि इतर अधिक काय ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते? अजित जी, माहिती मिळते ती रॉस आयलंड असेल. नॉर्थ बे च्या दरम्यान पोर्ट ब्लेअर इथे अश्वा मरीन ही टुरिस्ट एक फेरी होती. ह्या बोटीचा अपघात झाला. यामध्ये 40 प्रवासी असल्याचं समजतं आहे. त्यातील 18 जणांना वाचवण्यात नेव्हीला यश आलेलं आहे. त्यातील ज्या दोन डेड बॉडीज आहेत त्या दिघांना बाद इथे मिळालेल्या आहेत. परंतु आपण जसं सांगतोय की पोर्ट ब्लेअर किंवा अंदमान निकोबार इथे मुंबईतील ठाण्यातील काही प्रवासी गेल्याचं समजतं आहे. आणि जसं आपण सांगतोय की ठाण्यातील चंद्रकांत भोसेकर असतील आणि त्यांच्या पत्नी असतील त्यांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी आहे. दुपारी 4 सुमारास हा अपघात झाला. ही बोट बुडाली आहे पण त्यातील 18 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. परंतु 20 जणांचा मात्र मृत्यू झाल्याची शक्यता सध्या भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील 2 डेड बॉडी तर मिळालेल्या आहेत आणि 1 डेड बॉडी पण आसपासच्या परिसरात आढळून आल्याचं समजतं आहे. इतर आता जे डेड बॉडीज आहेत ते मिळवण्याचं आणि कोण कोण आहे ते आयडेंटिफाय होईलच ह्यापुढे. परंतु नक्कीच ही एक धक्कादायक बातमी आलेली आहे. 40 जण ह्या फेरीबोट मध्ये होते. अक्वा मरीन असं ह्या फेरीबोटचं नाव होतं. रश्मी, नेमकी ही बोट बुडाल्याचं काय नेमकं कारण आहे? 2 जणांची नावं आपल्याला कळत आहेत. ठाण्यातल्या रोटरी क्लबचे भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृतांमध्ये समावेश असल्याचं आपल्याला कळत आहे. मात्र महाराष्ट्रामधले बरेच पर्यटक या बोटीत असल्याचं कळत आहे. इतरांची नावं स्पष्ट झाली आहे का? इतर पर्यटक जे 20 मृत पर्यटक आहेत ते नेमके कुठले होते त्यांची नावं कळू शकतात? अजित, आतापर्यंत सध्या ही इतकीच प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली आहे की दुपारी 4 सुमारास या टुरिस्ट फेरी बोटचा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येते आहे. ह्या व्यतिरिक्त अजूनही कोणाची नावं तशी स्पष्ट होऊ शकलेली नाही आहेत. परंतु ठाण्याचं जे आपण ज्या पद्धतीने सांगतो आहे की चंद्रकांत भोसेकर आणि त्यांच्या पत्नी आहेत, परंतु त्यांची मुलं मात्र सुरक्षित आहेत. नक्की त्यांना नेव्हीनं वाचवल्याचं आपल्यापर्यंत पोहोचतंय. रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि खूप धक्कादायक बातमी आहे ही ठाणेकरांसाठी. ठाण्यामध्ये भोसेकरांचे जे परिचित आहेत त्यांच्यामध्ये या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या मुलांना मात्र सुदैवानं वाचवण्यात यश आलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.